लोकनेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातील जवळपास 1200 गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप. लॉकडाऊन परिस्थितीत फेसबुक लाईव्ह द्वारे माननीय विजयराज शिंदे यांचा कार्यकर्ते व जनतेशी संवाद. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लोकनेते विजयराज शिंदे यांचा 23 एप्रिल रोजीचा वाढदिवस, दरवर्षी मोफत चष्मे वाटप शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर, हास्य कवी संमेलन वरगच्छ सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो. मात्र सध्यास्थितीत कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सह संचारबंदी लागू आहे. कोरोना आजाराने जगभरात थैमान माजवले असून लॉकडाऊन परिस्थितीत असल्याने माननीय विजयराज शिंदे यांनी आज 23 एप्रिल 2020 रोजी स्वतः नियमांचे पालन करीत कोणालाही न भेटता फेसबुक लाईव्ह द्वारे घरूनच कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधला. यावेळी हजारो चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शुभेच्छांचा वर्षाव केला व संवाद साधला. देशभरातील सर्वच कामे ठप्प पडली आहेत. मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यावेळी अडचणीत आलेल्या गोरगरीब गरजू मजुरांना वाढदिवसानिमित्त मतदार संघातील बुलढाणा व मोताळा तालुक्यात गरजूंना 23 एप्रिल 2020 रोजी माननीय आमदार विजयराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक कार्यकर्त्यांनी धान्य वाटप केले. बुलढाणा तालुक्यात ग्राम सुंदरखेड येथे 250 कुटुंब, पाडळी येथे 60 कुटुंब, दहीत बुजरुक येथे 40 कुटुंब, हतडी येथील 30 व इतर मोताळा तालुक्यातील ग्राम कोथळी येथे 200 कुटुंबांना, रोहिणखेड येथे 105, धामणगाव बडे येथे 120 कुटुंबांना, नळकुंड येथे 50, गुळबेली येथे 60, टाकळी वाघजळ येथे 50, तर तळणी गावात 110 कुटुंबांना, तसेच बुलढाणा शहरातील राठोड गल्ली भागात धान्य वाटप करण्यात आले. अशा प्रकारे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जवळपास 1200 कुटुंबांना स्थानिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी व चाहत्यांच्या मदतीने धान्याचे वाटप करण्यात आले.